आजही 24 तास एक पाऊल पुढे। आज हरतालिका, देवी पार्वतीनं भगवान शंकर हा पतिरूपानं मिळावा म्हणून त्याची पूजा केलेली होती। पार्वती बरोबर तिची सखीही होती अशी आख्यायिका आहे। यासाठी हरतालिकेचं व्रत केलेलं होतं। त्याचंच प्रतीक म्हणून कुमारी मुली भाद्रपद तृतीयेला हरतालिकेचा उपवास करून तिची पूजा करतात। पूर्ण दिवसाचं हे व्रत असतं। चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत केलं जात असतं। की उपवास वर चांगला वर मिळावा वगैरे त्यामुळे करतात, पण एक श्रद्धा म्हणून मी सुद्धा हा उपवास करते। आणि ह्या उपवासाला म्हणजे खूप निरंकार असतो, म्हणजे दूध आणि फळं फक्त खातात, तर मी पण हा दूध आणि फळांवरच असते। आणि या उपवासाला पूजा महत्त्वाची असते, त्यामुळे प्रथम मी सकाळ सकाळी आम्ही इकडे ह्या देवळात येतो निळकंठेश्वरच्या, आणि मग ओवळायचं पाय वडायचं, आपल्या मनातल्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या। हे व्रत कुमारिका वगैरे करतात, त्यांना चांगला रिझन म्हणजे नवरा वगैरे चांगलं स्थळ मिळावं आणि चांगलं प्लस लग्न कार्य योग्य घडून यावं, वर चांगला मिळावा आणि संसार सुखाचा होण्याकरता हे व्रत केलं जातं। झी 24 तास एक पाऊल पुढे।